नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज ईडी कार्यालयात दाखल झाली आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रियाकडून आता ईडीची चौकशी होणार आहे। ईडी तिची चौकशी करत आहे आणि रियासोबत तिचा भाऊ शौविक सुद्धा या ईडीच्या कार्यालयात हजर आहे। श्रुती मोदी देखील ईडीच्या कार्यालयात हजर झाली आहे। श्रुती ही रियाची माजी मॅनेजर आहे। सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा रियावर आरोप आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ द्या, मग जबाब नोंदवण्यासाठी रिया येईल असं तिच्या वकिलांनी ईडीला कळवलं होतं। पण चौकशीसाठी हजर राहावंच लागेल असं ईडीनं रियाला बजावलं आणि त्यानंतर रिया तिथे हजर झाली अशी माहिती मिळते। ही दृश्य आहेत काही वेळापूर्वीची जेव्हा रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयात मुंबईतल्या दाखल झाली। कालच जो मिरांडा हा व्यवस्थापक आहे आणि जो रियाचा जवळचा मित्र आहे, जो सुशांतचा घराचा पूर्ण मॅनेजमेंट बघत होता, त्याची सुद्धा तब्बल 10 तास चौकशी झाली होती। आज आता हिची चौकशी किती वेळ होते रियाची ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आर्थिक अफरातफर, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तिच्यावर आरोप आहे। रिया हीच सगळं बँक अकाउंट ऑपरेट करत होती सुशांतचा असं त्याच्या घरच्यांचा देखील आरोप आहे। 6 अधिकारी सध्या रिया चक्रवर्ती आणि तिच्या पूर्ण कुटुंबियांची चौकशी करतात। ईडीनं समन्स बजावलं होतं रिया चक्रवर्तीला। 7 जणांवर सीबीआयनं गुन्हा देखील दाखल केलेला आहे। रियाच्या उत्पन्नाची नेमकी साधनं कोणती कोणती होती, ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांमध्ये तिचा नेमका रोल काय होता, तिच्या भावाची भूमिका काय होती, या सगळ्या गोष्टींवर आता सखोल चौकशी होणार आहे। रिया, तिचे वडील आणि तिच्या भावाची आत्ता सध्या स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे जेव्हा रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह ईडीच्या कार्यालयात दाखल झाली। त्याचप्रमाणे तिची मॅनेजर श्रुती मोदी हिची देखील आज चौकशी होती आहे। या तिघांची, रियाचे वडील आणि रियाचा भाऊ, या तिघांची स्वतंत्रपणे चौकशी होती आहे आणि त्यानंतर या तिघांचेही जबाब एकत्र पडताळून बघितले जाणार आहेत। खूप मोठी रक्कम रियानं अकाउंटमधनं वळती केली होती। कंपन्या अनेक ज्या आहेत त्याच्यावर संचालक मंडळांमध्ये तिच्या आणि तिच्या कुटुंबियांची नावं आहेत, असे अनेक गोष्टी यामध्ये आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, आत्ताची काय अपडेट आहे? कारण कालची चौकशी बघता, काल मिरांडाची चौकशी जर 10 तास झाले तर नक्कीच रिया चक्रवर्तीच्या तपासाला सुद्धा, चौकशीला सुद्धा वेळ लागू शकतो। आत्ताचे तिथले काय अपडेट्स आहेत? किती आत्ताची अपडेट ती आहे म्हणजे की श्रुती मोदी जी सुशांत सिंगची आणि रिया चक्रवर्तीच्या कंपन्यांवरती अधिकृतपणे मॅनेजर होती, जिची नेमणूक रियाने केली होती, ती आता चौकशीकरता हजर झालेली आहे। म्हणजे एकंदर ईडी जी आहे ती या सर्व लोकांची, ज्यांच्यावरती ईडीनं आरोप ठेवलेले आहेत, ज्या ईडीने जी FIR दाखल केली आहे त्यांची, त्यांचा आरोपी म्हणून त्याच्यामध्ये किंवा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले अशा लोकांची जी नावं आहे त्या सर्वांचे, सर्वांना चौकशीकरता एकत्र बोलवलं होतं। पण आज जे आहे रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि आत्ताच श्रुती मोदी जी आहे ते ही आता चौकशीकरता हजर झालेली आहे। साधारणपणे 11:45 रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीकरता हजर झाली होती, तर 2:15 श्रुती मोदी या ठिकाणी चौकशीकरता हजर झालेली आहे। राऊंड द टेबल चौकशी सुरू आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचं नेतृत्व जे आहे ते ईडीचे जॉईंट डायरेक्टर जे आहेत महाराष्ट्राचे सत्यव्रत जे कुमार आहेत ते करत आहेत आणि 6 अधिकारी जे आहेत या संपूर्ण 4 जणांची आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे। ह्याच्यातला पहिला अधिकारी जो आहे ते रिया चक्रवर्ती, तिचे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत, या सर्व कुटुंबियांची सुरुवातीपासून ते कंपनीपर्यंतची आर्थिक उलाढाल जी आहे किंवा त्यांची आर्थिक उन्नती कशी आहे ही कशी झाली याबाबत त्यांची चौकशी करतायत। तर 3 कंपन्या होत्या सुशांतच्या आणि रियाच्या आणि ज्याच्यावरती रिया, सुशांत, त्याच पद्धतीनं रियाचे जे कुटुंबीय आहेत ते डायरेक्टर होते, संचालकपदी होते, विविध पदांवरती होते। त्या 3 कंपन्यांचे 3 वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते त्या 3 कंपन्यांबाबतीत त्यांची चौकशी करणार आहेत, करतायत। त्याचबरोबरीनं आणखीन 2 अधिकारी जे आहेत हे 2 अधिकारी या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे रियाच्या या कंपनीशी, म्हणजे सुशांतशी त्या ठिकाणी संबंधित येण्याआधीपासून आणि कंपनीवरती डायरेक्टर झाल्यापासून त्यांचे जे काही संशयास्पद जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांची चौकशी करणार आहेत। म्हणजे 6 वेगवेगळे अधिकारी जे आहेत त्यांना या चौकशीकरता नेमण्यात आलेलं आहे। अतिशय जलद गतीने हा संपूर्णपणे तपास व्हावा आणि संपूर्ण तपास होऊन नेमकं याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेत का, आर्थिक घोटाळा झालाय का, किंवा जे आरोप करण्यात आले त्यामध्ये किती तथ्य आहे किंवा
असा प्रकार घडलेला आहे का, या सर्व गोष्टी चौकशी करण्याकरता ईडीनं एक राऊंड टेबल चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये जास्त 6 अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि डे टू डे बेसवरती ही चौकशी सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत सॅम्युएल मिरांडा याची 2 वेळा चौकशी झालेली आहे, तर सुशांतचा सीए असेल आणि आणखीन 2 लोकांची चौकशी झालेली आहे. तर एकंदर ईडी जी आहे ती हा संपूर्ण तपास जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण का संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. जर सुप्रीम कोर्टाने ईडीला जसं मुंबई पोलिसांना त्यांनी त्यांचा तपास अहवाल मागवला होता त्याच पद्धतीनं ईडीला मागवलं तर त्यांना उत्तर द्यायला काहीतरी असेल, याकरता ईडीनं हा संपूर्ण तपास जो आहे तो मोठ्या अँगलने वाईट पद्धतीने तपास करून. अगदी अजित, तू आमच्या बरोबर असाच राहा. आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ वकील असीम सरोदे. असीम, नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर ही चौकशी होऊ शकते, कारण फक्त रिया नाही तर तिचे वडील आणि भाऊ यांची देखील ही चौकशी होती, उत्पन्नाची साधनं यावर तर प्रश्न विचारले जाणार आहेत, पण अफरातफर आणि अन्य आर्थिक घोटाळा या मुद्द्यांवरून कोणकोणत्या बाबी लक्षात घेऊन हे प्रश्न विचारले जाऊ शकतात? इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये बेनामी संपत्ती हा एक महत्वाचा विषय असतो. त्याचबरोबर हिशोब बाह्य अशा प्रकारची जी काही संपत्ती जमा केलेली असेल, अनअकाउंटेबल ऍसेट्स, त्याची माहिती त्यांना घ्यावी लागते. कारण की बरेचदा वेगवेगळ्या नातेवाईकांच्या नावाने संपत्ती गोळा करणं, पैसा त्यांच्या अकाउंटमधून फिरवणं, इवन नौकरांचा सुद्धा वापर बरेचदा केला जातो. ज्यांच्याकडे साधारणतः पैसे नसतात त्यांचे पण बँक अकाउंट काढून त्यांच्या नावाने पैसे फिरवले जातात. आणि म्हणून मनी लॉन्ड्रिंग या विषयावरच्या केसेस ज्या आर्थिक गुन्ह्यांच्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे अत्यंत जिकरीचं काम असते. आणि म्हणून केवळ आर्थिक गुन्हा कसा झालेला आहे याची प्रोसेस दाखवणं हे महत्वाचं असते गुन्हा एस्टॅब्लिश करण्यासाठी. कारण नुसतं FIR दाखल करून चालत नाही, तर पोलिसांना ते सिद्ध करता आलं पाहिजे किंवा ईडीला ते सिद्ध करता आलं पाहिजे की कशा प्रकारे पैसा फिरवला गेलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैसा फिरवणे आणि स्वच्छ करणे, याचा अर्थ की ब्लॅक मनी जो आहे तो स्वच्छ करण्याची प्रक्रिया वापरत असताना 5-6 वेगवेगळ्या जणांचा किंवा अकाउंटचा त्यांचा वापर केला जातो आणि त्या सगळ्यांकडून तो पैसा कसा फिरलेला आहे याचा सगळा वेध घेता आला पाहिजे चौकशीमधून आणि तो दाखवता आला पाहिजे कोर्टामध्ये. अशा स्वरूपाची चौकशी असल्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळे धागे दोरे शोधण्याची जबाबदारी ईडीवर आलेली आहे. असं जसं सीबीआय प्रश्न विचारू शकतात तसंच सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता सध्या असं म्हटलं जात होतं की सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका केलेली आहे आणि त्याच्यावर निर्णय आल्यानंतर मग ईडीला आम्ही उत्तर द्यायला जाऊ असं वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं रियाच्या. आता उद्या सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी होईल तेव्हा काय होऊ शकतं? सुप्रीम कोर्ट ईडीला विचारू शकतो जाब? 2 वेगळे गुन्हे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या गुन्ह्यांचे पदर आहेत, त्याचे शेड्स आहेत. म्हणजे एक आहे तो सुशांत सिंग हा संशयास्पद पद्धतीने मेला आहे का, त्याचा खून झालाय का, किंवा त्यांनी आत्महत्या केली आहे का, हा प्रश्न. आणि दुसरा आहे तो कोणत्या कारणांमुळे या सगळ्या घटना घडू शकतात, तर तो आर्थिक प्रश्न आहे. त्यामुळे ईडीकडे केवळ आर्थिक प्रश्नांची उकल करण्याची जबाबदारी आहे. अर्थातच त्याच्यातून सुद्धा खून झालाय किंवा आत्महत्या केली या विषयांपर्यंत ते पोहोचणारच आहेत, परंतु त्यांचा स्पेसिफिक एरिया हा आर्थिक गुन्ह्यांचं विश्लेषण करण्याचा आहे. त्यामुळे कदाचित सुप्रीम कोर्ट सुद्धा सांगेल की त्यांची इंडिपेंडंट इन्क्वायरी ते करू शकतात. आणि जो त्यातला गुन्हा आहे प्रत्यक्ष तो मुंबईत घडलेला असल्यामुळे बिहार पोलिसांचा संबंध आहे का, त्यांनी त्याच्यामध्ये लुडबुड केली पाहिजे का, की मुंबईतच चौकशी सगळी झाली पाहिजे, या संदर्भात केवळ आता सुप्रीम कोर्ट डिसिजन देऊ शकते असं मला वाटतं. अगदी धन्यवाद असीम या सगळ्या माहितीबद्दल, तुमच्या या विशेष माहितीबद्दल. आपण बघतो रियाच्या खासगी आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी सुरू आहे. 3 कंपन्या सुशांतनं स्थापन केल्या होत्या, विवी ट्रेड, रियालिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेड, इनसेफ व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रंट इंडिया फॉर वर्ल्ड फाउंडेशन. या 3 कंपन्यांबाबत आत्ता सध्या चौकशी केली जाते. आणि आम्ही काही वेळापूर्वीच याच सगळ्या प्रकरणावर सविस्तर जाणून घेतलं ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून काय ते म्हणाले होते ते ऐकूयात. प्रामुख्याने ईडीने जी चौकशी सुरू केलेली आहे ती सकृत दर्शनी असं दिसतं की सुशांत सिंग यांच्या बँक अकाउंट मधून रियाच्या अकाउंटला काही पैसे ट्रान्सफर झाले आणि रियाने त्या पैशांचा विनियोग दुसरीकडे केलेला आहे. तो कशा प्रकारे केलाय, त्याला आरबीआयची रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे काय, आणि याला बेरिंग असं आहे की सुशांत सिंगच्या वडिलांनी जी तक्रार केली होती पाटणा येथे की सुशांत सिंग याच्या बँक अकाउंटमध्ये बरेचसे पैसे बेकायदेशीररित्या रियाने हडप केले आणि त्याचा गैरमार्गाने
त्याचा विनियोग केलेला आहे. या बाबतीतील म्हणून ईडीची चौकशी ही निश्चितपणे त्याला जो सीबीआय चौकशी गुन्ह्याची करणार आहे त्याला पूरक अशी ठरेल.